एका मच्छराला मारण्यासाठी धमकी देण्याची काहीच गरज नाही. हा जो काही व्यक्ती हा सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय तो आहे मयूर शिंदे. स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे. नमस्कार. काही दिवसा अगोदर आपल्याला आठवत असेल की संजय राऊतांना एक धमकी आलेली, जीवे मारण्याची धमकी आलेली, आणि सुनील राऊत त्याचा एक कॉल रेकॉर्डिंग आपल्याला सगळ्या जणांना ऐकायला मिळालेली. मी तेव्हाच सगळ्या जणांना सांगितलं होतं की एका मच्छराला मारण्यासाठी धमकी देण्याची काहीच गरज नाही, पण मुळातच हा संजय राजाराम राऊत एक 420 असल्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये एक नंबरचा खोटारडा असल्यामुळे, भंपक माणूस असल्यामुळे काल काहीतरी मुंबई पोलिसांनी एका मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे असं मी ऐकतो. आता हा मयूर शिंदे कोण? या मयूर शिंदेला संजय राऊत धमकी प्रकरणामध्ये अटक केलेली आहे. आता हा मयूर शिंदे नेमकं कोण? तर हे मुद्दा म्हणून तुम्हाला, हा जो काही व्यक्ती हा सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय तो आहे मयूर शिंदे. सुनील राऊत याही फोटोमध्ये तो सुनील राऊतच्या बाजूला दिसतोय आणि या फोटोमध्ये तो संजय राऊतच्या बाजूला दिसतोय. आता हे संजय राजाराम राऊत आणि त्याचा भाऊ एवढ्या मोठे भामटे आहेत की स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्वतःलाच धमकी देण्याचा विषय केलेला आहे. आणि असेच खोटं बोलत ते पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात आणि हा संजय राजाराम राऊत दाऊद पासून सगळ्यांची भाषा करतो. म्हणून तर मी ह्याला भांडुपचा देवानंद म्हणतो, कारण का खोटं बोलणं आणि गद्दारी करणं हे याचा रक्तातच असल्यामुळे हा त्याच्यापेक्षा जास्त काय करूच शकत नाही. म्हणजे स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून स्वतःला धमकी द्यायला लावायची आणि स्वतःच तो कॉल रेकॉर्ड करायचा आणि मला धमकी मिळाली, माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणून गृहमंत्री फडणवीस साहेबांवर टीका करायची. म्हणून मी वारंवार बोलतोय की हा संजय राजाराम राऊत लवकरच तुम्हाला जेलमध्ये दिसणार आहे. लवकरच परत एकदा कैदी नंबर 89-59 युनिफॉर्म घालणार आहे आणि तुम्हाला सकाळी 4 वाजता बाथरूमसाठी भांडताना तुम्हाला दिसणार आहे. अशा खोटाडे लोकांचं महाराष्ट्र सरकारनी दिलेलं संरक्षण काढून टाकावं अशी मी मागणी करतोय. पत्रकार मित्रांना पण मी सांगेन की ह्याच्या बाजूनी माहिती बातम्या देताना थोडं इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, माहिती घेतली पाहिजे की हे नेमकं कार्यकर्ते ज्याला हे धमक्या देतात ते नेमकं कोण आहेत, खरंच ह्याला धमकी मिळाली आहे का, ही थोडी माहिती घेतली पाहिजे. म्हणून यापुढे या संजय राजाराम राऊतचा महाराष्ट्राने किती विश्वास ठेवावा याबद्दल खरंच विचार करायला हवा. जो स्वतःच्या मालकाचा झाला नाही, ज्याच्याकडून हा पगार घेतो, जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही, तो तुमचा आणि आमचा काय होणार, विचार करावा महाराष्ट्राने.